मंडळी, अतिशय मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू झालेला आहे. मात्र पालखी सोहळा सुरू होऊन काही दिवसातच या सोहळ्याला गालबोट लागलाय. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये संत तुकाराम संस्थांचे विश्वस्त आणि उरुळी कांचनगावचे ग्रामस्थ यांच्यामध्ये पालखी सोहळा अडवल्याप्रकरणी मोठा वाद झाल्याचं समजत आहे. अगदीच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बैलांना आणि वारकरी महिलांना चपलेनं मारल्याचा आरोप यावेळी उरुळी कांचन ग्रामस्थांवर पालखी संस्थांच्या विश्वस्तांकडून करण्यात आलाय. म्हणूनच आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अडवल्याप्रकरणी उरुळी कांचन ग्रामस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. सरपंच आणि उपसरपंचांसह अनेक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. सरपंच अमित कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पू कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन यांच्यासह 15 ते 20 पदाधिकारी आणि ग्रामस्थांवर पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झालेल्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळी कांचन विसाव्यादरम्यान पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला. यावेळी सोहळ्यातील नगारा बैलगाडा अडवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. म्हणूनच आता हा वाद नेमका कशामुळे झाला, परवा उरुळी कांचनमध्ये नेमकं घडलंय काय, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला हे गालबोट कसं काय लागलंय, हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण हा वाद नेमका कशामुळे झाला हे पाहूया. तर बघा, झालं असं की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधल्या उरुळी कांचन इथल्या पालखी विसाव्यात या सोहळ्याच्या विश्वस्तांनी बदल केला होता, जो की इथल्या ग्रामस्थांना मान्य नव्हता. आता खरं तर मागे 1997 साली देखील याच गोष्टीवरून ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्यामध्ये वाद झाला होता, पण रामकृष्ण मोरे यांच्या मध्यस्थीवरून हा वाद मिटवण्यात आला होता आणि त्यानंतर आत्तापर्यंत हा सोहळा परंपरागतपणे आहे असा सुरू होता. पण आता यावेळी केलेल्या विश्वस्तांच्या बदलांसंदर्भात उरुळी कांचन ग्रामस्थ आणि पुढारी यांची मागील काही दिवसांपूर्वी गावच्या राम मंदिरात बैठक होऊन जर पालखी परंपरेनुसार गावामध्ये आली नाही तर गाव बंद असहकाराची घोषणा करण्यात आली होती. आता यामध्ये खरं तर वर्षानुवर्ष आश्रम रस्त्याने भरनाथ मंदिराकडे पालखी जाते तोच मार्ग यावेळी या विश्वस्तांनी रद्द केला होता आणि त्याचाच विरोध ही ग्रामस्थ आणि नेते मंडळी करत होती. पण ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कित्येक विनंत्या करून देखील संस्थांचे विश्वस्त माणिक मोरे हे अडगी भूमिका घेत होते. पालखी गावातून येणार नाही असं त्यांनी गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगून टाकलं होतं. एकूणच ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांपैकी एका विश्वस्ताच्या आडमुठ्या भूमिकेचा फटका दिंडी पालखी सोहळ्यामधील वारकऱ्यांना बसला. गेल्या 100 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन गावातील मारुती मंदिरामध्ये विसावा घेत होता. 2 वर्षांपासून पालखी सोहळा प्रमुख ग्रामस्थात विसाव्याच्या ठिकाणाबाबत मतभेद होत होते, त्यामुळे 1 वर्ष पालखी सोहळा सोलापूर रोडवरच तळवाडी येथे थांबला. दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा गावात येऊन मारुती मंदिरासमोर न थांबता महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्याला थांबला. चालू वर्षीही ग्रामस्थांचं म्हणणं तेच होतं. त्यांनी पालखीच्या विसाव्यासाठी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर चोख बंदोबस्त तयारी देखील केली होती आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की पालखी सोहळा उरुळी कांचन आश्रम रोडवरून बाजारपेठेतून महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर जावा. तेथे विसावा घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी सोहळा तळवाडीवरून पुणे सोलापूर रोडवरील यवत मुक्कामासाठी रवाना व्हावा. मात्र या भूमिकेला मगाशी सांगितल्याप्रमाणे पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे यांचा गेल्या 2 महिन्यांपासून विरोध होता आणि ते ग्रामस्थांच्या कोणत्याही विनंतीला प्रतिसाद देत नव्हते. अगदी मंगळवारी रात्री 11:30 लोणी येथील मुक्कामाच्या ठिकाणी रुळी कांचनचे ज्येष्ठ नेते KD कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन, सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र कांचन यांच्यासह अनेकांनी विश्वस्तांची गाठ घेऊन पालखी सोहळा नेहमीच्या पद्धतीने उरुळी कांचन येथे आणावा अशी भूमिका मांडली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भूमिकेला माणिक मोऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि मी पालखीचा मालक काय, मी ठरवीन पालखी कशी न्यायची अशी भूमिका घेतली. उलट पक्षी ग्रामस्थांना तुम्ही अडवून बघा मी काय करतो ते अशाच पद्धतीची दमदाटीची भाषा वापरली.
त्यामुळे बुधवारी उरुळी कांचनच्या नागरिकांनी जर पालखी सोहळा आश्रम रोडने महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर जाणार असेल तर पालखी सोहळा आमच्या गावात थांबू नये अशी भूमिका घेऊन पालखी सोहळ्याला उरुळी कांचन येथे थांबण्यास अटकाव केला. त्याप्रमाणे मग बुधवार दिनांक 3 जुलै रोजी पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन इलाइट चौकामध्ये आला असता ग्रामस्थांनी पालखी सोहळा पारंपरिक रिवाजाने गावाला प्रदक्षिणा घालून मार्गस्थ करावा अशी मागणी केली. मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केल्यानं ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचा नगारा रताडून धरला. वाढत्या नागरीकरणाचं आणि रस्त्याचं कारण विश्वस्तांनी यावेळी दिलं. सालाबाद प्रमाणे उरुळी कांचन शहरामधून पालखी जावी आणि पुढे विश्रांतीसाठी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर थांबावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होते. परंतु पालखी चौकात येण्या अगोदरच ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थ पुढारी चौकामध्ये ठिया मांडून भजन करत बसले होते. पोलीस प्रशासनानं मग त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांचा हा गोंधळ पाहून विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शवला. या दरम्यान मग ग्रामस्थ पोलीस प्रशासन आणि विश्वस्त यांच्यात वादावादी झाली. या वादावादीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः नगारा रथ ओढत पुढे नेला आणि नंतर मग पुढे नगाऱ्याला बैल झुपायला सांगितलं. ग्रामस्थांनी यावेळेस मग माणिक मोरे मुर्दाबाद अशा घोषणा देखील दिल्या. या गोंधळानंतर पालखी उरुळी कांचन शहरात विसाव्यासाठी न जाता पुढे निघून गेली आणि वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली. पालखी विसाव्याच्या ठिकाणी न गेल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे बऱ्याच भाविकांना पालखीचं दर्शन देखील घेता आलं नाही. पालखी विसावा महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर होणार होता यासाठी दर्शन मंडप सुद्धा टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. म्हणूनच मग महात्मा गांधी महाविद्यालय मैदानावर पालखी विसावा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे आम्ही लोक महामार्गावर गर्दी न करता महाविद्यालयाच्या मैदानावर गेलो होतो. परंतु पालखी विसाव्यासाठी न आल्यानं आम्हाला दर्शन घेता आलं नाही. यावर्षी आमचं पालखीचं दर्शन झालं नाही असं पंचकृषीतील नागरिक आणि महिलांनी सांगितलं. या उलट संस्थांच्या विश्वस्तांनी ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं नाही. वारकऱ्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आम्ही गावकऱ्यांना विनंती केली होती पण त्यांनी नगारा अडवला आणि धक्काबुक्की केली. मुक्या जनावराला आणि महिलांना चपलेनं मारलं असे आरोप केले. एवढंच नाही तर पोलीस ठाण्यात ग्रामस्थांच्या विरोधात देखील त्यांनी तक्रार दाखल केली. एकूणच महसूल पोलीस प्रशासन हे पालखी सोहळा विश्वस्तांच्या मनमालीला बळी पडत लाखो भाविकांच्या संत तुकाराम महाराज यांच्यावरील श्रद्धेच्या भावनेच्या आड आले आणि लाखो महिला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनापासून वंचित राहिल्या. शिवाय पालखी सोहळ्यातील अश्व नगाऱ्याच्या गाडीचे बैल आणि पालखीच्या रथाचे बैल यांचंही प्रचंड हाल झाले असं आता उरुळी स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मंडळी खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे यापूर्वी 1997 साली सुद्धा असाच वाद झाला होता. पण त्यावेळी रामकृष्ण मुरळींनी हा वाद मिटवला होता. पण आता सध्याच्या घडीला हा वाद मिटला असला तरी ही परंपरा का मोडली यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय? संत तुकाराम महाराजांच्या पालखीला अशा पद्धतीनं गालबोट लागणं योग्य आहे का? ग्रामस्थ की विश्वस्त, तुम्हाला कोणाची भूमिका योग्य वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.